नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधनी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बँकिंग एक्झाम करंट अफेअर्सच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये मी संतोष तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 26 एप्रिल ते 2 मेचे जे करंट अफेअर्स आहेत ते करंट अफेअर्स आपण डिस्कस करणार आहोत. चला तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली जी आजची न्यूज आहे ती इम्पॉर्टंट डे बद्दलची न्यूज आहे, नॅशनल DNA डे बद्दलची ही न्यूज आहे, जो की आपण 25 एप्रिलला काय करतोय सेलिब्रेट करतोय. कशाच्या मेमरीमध्ये, तर डे इन 1953 वेन जेम्स वॅटसन, क्रिक अँड विल्किन्सन, त्यानंतर फ्रँकलिन हे जे कलिग्स आहेत त्यांनी त्यांचा जो काय स्ट्रक्चर ऑफ DNA हा त्यांचा पेपर पब्लिश केला होता, की जो रिव्होल्युशनरी ठरला DNA बद्दल. तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला पिक्चरमध्ये चित्र पण दिसते की जो काय डबल स्टँडर्ड त्यांनी जो काही मॉडेल त्यांनी मांडलं होतं, ट्विस्टेड ज्याला आपण डॅडर म्हणतो आपण मॉडेल आहे, तर ते त्यांनी त्यांचं पब्लिश केलं होतं. त्याच्या मेमरीमध्ये आपण हा 25 एप्रिल काय करतो की नॅशनल DNA डे सेलिब्रेट करतोय. युनायटेड स्टेट्समध्ये DNA डे वॉज फर्स्ट सेलिब्रेटेड ऑन 25 एप्रिल 2003. हे युनायटेड स्टेट्समध्ये पहिल्यांदा सेलिब्रेट केलं गेलं होतं. एव्हरी इयर फ्रॉम 2003 ऑनवर्ड अॅन्युअल DNA डे सेलिब्रेशन हॅव बीन ऑर्गनाइज बाय द नॅशनल ह्युमन जीनोम रिसर्च इन्स्टिट्यूट. हे फार महत्वाची फॅक्ट आहे की कोणाकडून तो ऑर्गनाइज केला जातो. तर ऑर्गनायझेशन जे होते ते नॅशनल ह्युमन जीनोम रिसर्च इन्स्टिट्यूट. इथं आपण बघतोय की स्टार्टिंग ॲज अर्ली ॲज 23 एप्रिल 2010, April 15 2011, April 20 in 2012. सो ते वेगळ्यावेगळ्या दिवशी आपण सेलिब्रेट केला जात होतो, पण 2003 पासून आपण बघतोय की तो 25 एप्रिल आपण सेलिब्रेट करतोय. April 25 has since been declared International DNA Day and World DNA Day by several groups. आता ह्याच्यावरती बऱ्याच लोकांचा वाद विवाद आहेत, पण बऱ्यापैकी जगातल्या सगळ्या ग्रुपनी काय केलं की 25 एप्रिलला, म्हणजे हा ह्या डेट्स तर आपण बघितल्या, यावेळेला आपण तो सेलिब्रेट होतोय, पण 25 एप्रिलला जगातल्या बऱ्यापैकी मेजर इन्स्टिट्यूटनी ह्याला इंटरनॅशनल DNA डे म्हणून काय केलं की डिक्लेअर मान्यता दिली. पुढची न्यूज परत इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे की मलेरिया, वर्ल्ड मलेरिया डे याच्याविषयीची ही न्यूज आहे, जो देखील 25 एप्रिलला आपण सेलिब्रेट करतोय. वर्ल्ड मलेरिया डे इज अन इंटरनॅशनल ऑब्झर्व जो डे आहे तो आपण सेलिब्रेट करतो. इथं बघतो आपण की ग्लोबली 3.3 बिलियन पीपल इन 106 कंट्रीज आर ॲट रिस्क ऑफ मलेरिया. फार महत्वाची फॅक्ट आहे ही. काय फॅक्ट आहे की 106 देशांच्या मध्ये जवळपास 3.3 बिलियन लोक हे मलेरियासाठी एक्सपोज होतात किंवा त्याचे ते रिस्कच्या अंडर असतात. In 2012, malaria caused an estimated 6,27,000 deaths, mostly among African children. Far, ज्याला म्हणतो की आपण डिव्हास्टिंग फॅक्ट आहे की आफ्रिकन कंट्रीजमध्ये किंवा चिल्ड्रन्समध्ये प्रामुख्यानं जवळपास 2012 मध्ये 6,27,000 डेथ्स ह्या फक्त मलेरियामुळं झाल्या होत्या. आपण बघतो की जगातल्या काही घातक ज्याला म्हणतो की आपण अॅनिमल्सची यादी काढली, तर त्यामध्ये ऑब्व्हियस आहे की मॉस्किटो सगळ्यात वरच्या लेवलला यायला पाहिजे, कारण का मॉस्किटो जेवढे डेथ्स कॉज करतो तेवढे कुठलाच अॅनिमल कॉज करू शकत नाही. ठीक आहे, द डे एम ॲट टेकिंग अर्जंट ॲक्शन इन द कंट्रोल ऑफ द डेडली डिसीज. ह्या डिसीजच्या अर्ली ॲक्शन घेण्यासाठी आपण काय बघतोय की तो डे आपण सेलिब्रेट करतोय. इथं बघतोय आपण की द वर्ल्ड हेल्थ असेंब्ली एस्टॅब्लिश्ड वर्ल्ड मलेरिया डे इन 2007. 2007 मध्ये पहिल्यांदा आपण काय बघतोय की हा डे सेलिब्रेट केला जातो. नेक्स्ट न्यूज आहे ती परत इम्पॉर्टंट डे होता जी न्यूज आहे, तो ती न्यूज आहे वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे, जो की 26 एप्रिलला आपण काय करतोय की ऑब्झर्व करतोय. इथं बघतोय आपण की द इव्हेंट वॉज एस्टॅब्लिश्ड बाय द वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, विपो, ज्याला म्हणतो आपण 2000 मध्ये पहिल्यांदा याची सुरुवात करण्यात आली होती. टू रेज अवेअरनेस, कशाबद्दलची अवेअरनेस, की पेटंट्स, कॉपीराइट्स, ट्रेडमार्क्स, डिझाईन ह्यांचा आपल्या डे टुडे लाईफमध्ये किंवा ह्याच्या क्रिएटिव्हिटीचा आपल्यावरती काय इम्पॅक्ट होतो, हा याचा अवेअरनेस साठी आपण काय बघतोय की हा जो 26 एप्रिल आहे तो इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे म्हणून आपण सेलिब्रेट करतोय. इथं बघतोय आपण की 26 एप्रिलच का, म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे म्हणून सेलिब्रेट करण्यासाठी 26 एप्रिलच का, तर बिकॉज इट कोइन्साइड विथ द डेट ऑन विच द कन्व्हेन्शन एस्टॅब्लिश द वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन इंटू फोर्स इन 1970 ला. हे जे वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीचं जे काय बिल होतं, जे कन्व्हेन्शन होतं, ते एस्टॅब्लिश झालं, ते एन्फोर्स करण्यात आलं होतं, म्हणून या दिवशी आपण काय करतोय की तो डे सेलिब्रेट करतो आपण. नेक्स्ट न्यूज आहे ती आहे कृष्णमूर्ती संतनम यांच्याबद्दलची न्यूज आहे. सिनियर न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत, त्यांची नुकतंच त्यांची डेथ झालेली आहे, त्याच्याबद्दलची ही न्यूज आहे. तर बघतोय आपण की एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर डॉक्टर एस जयशंकर त्यांनी त्यांचे कंडोलन्स जे आहेत ते दाखवलेले आहेत की कृष्णमूर्तींच्या निधनाबद्दलची.
इथं बघतोय आपण की जयशंकर आणि के संतनम हे वॉज डीपली असोसिएटेड विथ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, जर आपण DRDO म्हणतो आपण, डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जी, इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अनालिसिस, याच्याशी ते रिलेटेड होते. कृष्णमूर्ती संतनम वॉज अ की फिगर इन द पोखरण 2 1998. फार महत्वाची फॅक्ट आहे कृष्णमूर्ती यांच्याबद्दलची की पोखरण 2 जी आपण न्युक्लिअर टेस्ट घेतली होती 1992-98 ची, त्याच्यामधले ते की फिगर होते. पुढे बघतोय आपण की डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांनी देखील त्यांचं निधनाबद्दल शोक व्यक्त केलेला आहे. आणि आपण बघतोय की डिफेन्स मिनिस्टर आणि काय म्हटलेलं आहे, तर हिज रोल इन सक्सेसफुल रोल इन 1998 न्यूक्लिअर टेस्ट जी होती त्याच्यामधला जो त्यांचा रोल होता तो फार महत्वाचा होता, त्यांच्याशिवाय ते टेस्ट कंडक्ट करणं डिफिकल्ट होतं. ठीक आहे, सो हे यांच्याबद्दलची संतांबद्दलची न्यूज आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती जम्मू काश्मीरमधून न्यूज येते की जम्मू काश्मीरला 5 ग्राम पंचायत ज्या गाव जम्मू काश्मीरमधले आहेत त्यांना नॅशनल पंचायत अवॉर्ड 2021 चे त्यांना मिळालेले आहेत. इथं बघतोय आपण की युनियन टेरिटरी जम्मू अँड काश्मीर यांच्या 5 ग्राम पंचायतींना हा प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळालेला आहे. कुठल्या कुठल्या ग्राम पंचायती त्या पंचायत कांग्रुसू ऑफ डिस्ट्रिक्ट बारामुल्ला अँड ग्राम पंचायत हकेरमुल्ला ऑफ डिस्ट्रिक्ट बडगाम यांना दीन दयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जो पुरस्कार आहे तो या 2 ग्राम पंचायतींना मिळालेला आहे. त्यानंतर बघतोय आपण ग्राम पंचायत कुठा ऑफ कठुआ डिस्ट्रिक्ट वॉज कन्फर्म विथ नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार, हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यानंतर ग्राम पंचायत पुंगम यांना कुपवाड डिस्ट्रिक्ट मधली यांना ग्राम पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन अवॉर्ड हा त्यांना अवॉर्ड मिळाला आहे. त्यानंतर ग्राम पंचायत अजबल ए बारामुल्ला डिस्ट्रिक्ट मधली यांना देखील चाइल्ड फ्रेंडली ग्राम पंचायत हा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. त्यांचे जे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत ते लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा बघतोय आपण इथं यांनी हे सगळे अवॉर्ड जे आहेत ते अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ जम्मू काश्मीर यांनी ऍक्सेप्ट केलेले. नेक्स्ट न्यूज आहे ती पेटीएम बद्दलची न्यूज आहे. पेटीएम इंट्रोड्युस्ड वेल्थ कम्युनिटी फॉर यंग इन्व्हेस्टर्स ही पेटीएमची नवीन आपण बघतोय की इनिशिएटिव्ह आहे. इथे बघतोय आपण की होम ग्रोन डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म पेटीएम हॅज लॉन्च अ न्यू व्हिडिओ बेस्ड वेल्थ कम्युनिटी कॉल्ड द पेटीएम वेल्थ कम्युनिटी. डिजिटल आपण बघतोय की व्हिडिओ बेस्ड कम्युनिटी आहे, तिचं नाव आहे पेटीएम वेल्थ कम्युनिटी. बघतोय आपण इथं कशावरती बेस्ड आहे, तिथे व्हिडिओवरती बेस्ड आहे. विल एनेबल युजर्स टू अटेंड द लाईव्ह सेशन कंडक्टेड बाय सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स अक्रॉस द एरिया ऑफ वेल्थ टॉपिक्स लाईक स्टॉक, FNO, IPO, ETF, म्युच्युअल फंड्स, गोल्ड फिक्स्ड इन्कम, पर्सनल फायनान्स, हे जे सगळे सब्जेक्ट आहेत त्या सगळ्या सब्जेक्ट बद्दलचे जे काही लाईव्ह सेशन्स असतील त्या लाईव्ह सेशन्स तुम्हाला यांच्या मार्फत काय करण्यात की ऍक्सेस करता येणार आहेत असं कंपनीकडनं ऑफिशियली सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट न्यूज आहे ते मर्जर बद्दलची न्यूज आहे. ब्लॅकस्टोन प्लॅन टू बाय मेजॉरिटी स्टेक इन एम्फसिस कंपनीमध्ये आपण बघतोय की ब्लॅकस्टोन सेड द प्रायव्हेट इक्विटी फंड्स मॅनेज्ड बाय मॅनेज हॅव एंटर्ड द डिफरंट अग्रीमेंट्स टू अक्वायर मेजॉरिटी स्टेक्स इन एम्फसिस लिमिटेड होल्ली ओन्ड सबसिडियरी ऑफ द अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी यूसी इन्व्हेस्टमेंट अँड अदर लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स विल को इन्व्हेस्ट अलॉंग द ब्लॅकस्टोन. एम्फसिस जी आहे ती लीडिंग प्रोव्हायडर आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधली सर्व्हिसेस मधली. स्पेशलायझेशन क्लाउड अँड डिजिटल सोल्युशन्स ही तुमची एम्फसिसची स्पेशलायझेशन आहे. आणि बघतोय आपण की एक्सपर्टीज जे आहेत एम्फसिसच्या त्या कशामध्ये, तर बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स सेक्टरमध्ये त्यांचे काय जवळपास 35 वर्षांपासून काय करतात की या एक्सपर्टीज प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. त्यांना ब्लॅकस्टोन त्यांच्यामध्ये मेजॉरिटी स्टेक खरेदी करण्याचा काय करते की विचार करते. पुढची न्यूज आहे ती वरुणा या नेव्हल एक्सरसाइज बद्दलची न्यूज आहे. 2021 मध्ये ही नेव्हल एक्सरसाइज पार पडले. इंडियन आणि फ्रान्स नेव्हल मध्ये ही एक्सरसाइज पार पडलेली आहे. अरेबियन सी मध्ये ही एक्सरसाइज कंडक्ट केली गेली होती. April 25th to 27th दरम्यान ही नेव्हल एक्सरसाइज पार पडलेली आहे. या वरुणाची ही 19th एडिशन होती, फार महत्वाची नोट करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये इंडियन आणि फ्रेंच नेव्हीची ही बायलॅटरल एक्सरसाइज जी आहे ती अरेबियन सी मध्ये आता कंडक्ट होते. 3 डेची एक्सरसाइज असणार आहे. दोन देशांच्या नेव्हीज याच्यामध्ये काय करतात की पार्टिसिपेट करतायत. फार महत्वाची न्यूज आपल्या दृष्टीनं आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती न्यू स्पेसिस ऑफ इन्सेक्ट डिस्कवर्ड बाय कोसोवो. तिचं नाव ठेवलेलं आहे पोटोमोफायलॅक्सी कोरोना व्हायरस असं तिचं त्या स्पेसिसचं इन्सेक्टची स्पेसिस आहे. कोरोना व्हायरसची असा संदर्भ असा नाहीये, इन्सेक्टची स्पेसिस आहे. तिला हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. प्रोफेसर अलील इब्राहिम यांनी ह्या न्यू इन्सेक्ट स्पेसिस जे आहे तिला डिस्कवर केलेलं आहे. आणि तिला नाव आपण आता बघितलं की तुमचं पोटोमोफायलॅक्स कोरोना व्हायरस असं तिने नाव ठेवलेलं आहे. इथं बघतोय आपण की
हे जे आहेत प्रोफेसर इब्राहिमी, हे नॅचरल सायन्स फॅकल्टी ॲट प्रिस्टिनिया युनिव्हर्सिटी हे इथं काम करतायत. पुढे बघतो आपण की इट इज कन्सिडरेबली स्मॉलर लाईव्ह इन अ डिफरंट हॅबिटेट इन ओपन हाय अल्टिट्यूड झोन सम 2000 मीटर अबाव सी लेवल. म्हणजे तुम्हाला जर यांचं हॅबिटेट बघायचं असेल तर हॅबिटेट तुमचं कुठे आहे, तर सी लेवलच्या 2000 मीटर वरती तुम्हाला काय मिळते की या नवीन सापडलेल्या इन्सेक्टचं हॅबिटेट असलेलं आपल्याला बघायला मिळते. इतक्या फॅक्ट्स याच्या संदर्भातल्या महत्वाचे. नेक्स्ट न्यूज आहे ती अमिताभ घोष यांच्याबद्दलची न्यूज आहे. त्यांचं जे नवीन बुक आहे द लिव्हिंग माउंटन यांच्याबद्दलची न्यूज आहे. ज्ञानपीठ अवॉर्ड विजेते आहेत अमिताभ घोष, त्यांच्याबद्दलचं आहे बुक. नवीन त्यांचं पब्लिश होते आणि बुक पब्लिश कोण करते तर हार्पर कोलिन्स हे पब्लिशर्स काय करतात की त्यांचं हे नवीन पुस्तक जे आहे ते नवीन पुस्तक पब्लिश करण्याचं काम करतात. इथे बघतोय आपण द लिव्हिंग माउंटेन इज अ ब्युटिफुल टोल स्टोरी विद इन द स्ट्रक्चर ऑफ अ फेबल. इट इज द टेल ऑफ अबाउट महाप्रभात द लिव्हिंग माउंटन याच्याबद्दलची ही स्टोरी असेल आपल्याला बघायला मिळते. पब्लिशला सायमल्टेनियसली इन हिंदी अँड ॲज अन ई बुक अँड ऑडिओ बुक अशा सगळ्या फॉर्ममध्ये काय होणार आहे की हे जे पुस्तक आहे ते पुस्तक पब्लिश केलं जाणार आहे. इन टू पुढची फॅक्ट महत्वाचे, इन 2090 ज्ञानपीठ अवॉर्ड इंडियाज हायेस्ट लिटरी अवॉर्ड ज्याला म्हणतो आपण वॉज कन्फर्म ऑन हिम मेकिंग हिम द फर्स्ट इंग्लिश लँग्वेज रायटर टू रिसीव द अवॉर्ड. सो फार महत्वाची फॅक्ट आहे अमिताभ घोष यांच्या बद्दलची ही. तसं त्यांचं नवीन पुस्तक येते द लिव्हिंग माउंटन, त्याच्याबरोबर ही फॅक्ट फार महत्वाची की 2021 मध्ये त्यांना ज्ञानपीठ अवॉर्ड मिळाला होता. आणि इंग्लिश लँग्वेज रायटरला हा अशा प्रकारचा हा ज्ञानपीठ सर्वोच्च पुरस्कार मिळण्याची ही काय होती की पहिलीच वेळ होती, हे देखील आपण नोट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती आहे टेबल टेनिस वर्ल्ड चॅम्पियनशिप बद्दलची न्यूज आहे. इन नोव्हेंबर 21 होस्टन जे आहे ते काय करणार आहे की ही टेबल टेनिस चॅम्पियनशिप होस्ट करणार आहे. पुढे बघतोय आपण की हॅरिस कंट्री होस्टन स्पोर्ट्स ऑथॉरिटी हॅज अनाउन्स दॅट इट विल होस्ट इव्हेंट नोव्हेंबर 23 to 29 ॲट द जॉर्ज आर ब्राऊन कन्व्हेक्शन सेंटर. इट विल बी द फर्स्ट टाइम द युनायटेड स्टेट हॅव होस्टेड द टुर्नामेंट. पहिल्यांदा असं होतं की युनायटेड स्टेट काय करते की ही चॅम्पियनशिप जे ती चॅम्पियनशिप होस्ट करते. पुढे बघतोय आपण की इथं द रिशेड्युल इव्हेंट विल कन्सिड विथ द कॉन्ग्रेस ऑफ 15th anniversary of diplomatic mission between the United States and China that was dubbed ping pong diplomacy. तो हा एक पिंग डिप्लोमसीचा पार्ट आहे US मधला आणि चायना मधला, ज्याला पिंग पॉंग डिप्लोमसी म्हटलं जातं त्याचा एक पार्ट. आणि जे आता काही काळामुळे ती रिशेड्युल होत होती ती आता काय होणार आहे की नोव्हेंबर मध्ये ही कंडक्ट केली जाणार आहे. ही महत्वाची फॅक्ट इथं माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती एम नरसिंहम यांच्याबद्दलची न्यूज आहे. आणि आपण सगळ्यांनाच माहिती आहे की बँकिंग सेक्टरमध्ये जे रिफॉर्म्स आहेत त्या रिफॉर्म्सच्या संदर्भात एम नरसिंहम यांचं जे काही रोल आहे तो रोल फार महत्वाचा आहे आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. आपण बघतोय की काही फॅक्ट्स आहेत नरसिंहमध्ये जे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की नरसिंहम सर द फर्स्ट ओनली गव्हर्नर टू बी अपॉइंटेड फ्रॉम द रिझर्व्ह बँक कॅडर. म्हणजे रिझर्व्ह बँकच्या कॅडरमधून जाऊन रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर बनलेले ते पहिले गव्हर्नर होते. ते रिझर्व्ह बँकेचे 13वे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जवळपास 7 महिन्यांचा त्यांचा कालावधी होता. मे अँड नोव्हेंबर 1977 असं त्यांनी त्यांचा गव्हर्नरचा कालावधी राहिला आहे. पुढे बघतोय आपण की नंतर त्यांनी सेक्रेटरी ऑफ द फायनान्स मिनिस्ट्री म्हणून देखील काम केलेलं आहे. गव्हर्नर बँक सॉरी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून रिटायर झाल्यानंतर त्यांनी वर्ल्ड बँक IMF त्या ठिकाणी देखील त्यांनी काम केलेलं आहे. आणि पुढे बघतोय आपण त्यांचा मेन रोल जो आहे तो म्हणजे की फायनान्शियल सेक्टर्स रिफॉर्म्स नेमली कमिटी ऑन फायनान्शियल सिस्टम 1991 आणि द कमिटी ऑफ बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स 1998 या दोन महत्वाच्या कमिटी आहेत. त्या दोन महत्वाच्या कमिटीजमध्ये त्यांनी अतिशय महत्वाचा रोल प्ले केला होता. त्यांच्याच लिडरशिप खाली या कमिटीने काम केलं होतं. आणि या कमिटीच्या अंतर्गत म्हणते की बँक स्ट्रक्चर्स आणि मर्जर्स असेट रिकन्स्ट्रक्शन रुरल बँकिंग कॅपिटल ॲडिक्वसी अँड प्रायव्हेट बँक्स मॉडर्नायझेशन ऑफ पब्लिक सेक्टर बँक्स अशा महत्वाच्या गोष्टी त्यांनी काय केल्या की आपल्या इंडियन बँकिंग सेक्टरमध्ये इंट्रोड्यूस केल्या होत्या. म्हणूनच त्यांना फादर ऑफ ज्याला म्हणतो आपण की इंडियन रिफॉर्म इंडियन बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स म्हणतो आपण त्याला. सो हे फार महत्वाचं काम त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये केलेलं आहे. आणि आपण बघतो की त्यांना 2000 मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. हे देखील फॅक्ट इथं महत्वाचे. पुढची न्यूज बघतोय आपण की मिनिस्ट्री ऑफ स्टील सेड ओव्हर 3130 मेट्रिक टन्स ऑफ लिक्विड मेडिकल ऑक्सिजन सप्लाइड बाय स्टील प्लांट्स ऑफ टू व्हेरियस स्टेट्स. कोरोना व्हायरसचा जो काही आपण बघतो की पॅन्डेमिकचं जे काही सिच्युएशन आहे सिच्युएशनमध्ये सध्या ऑक्सिजनचा रोल फार महत्वाचा आहे.
आणि ऑक्सिजनची जी काही कमतरता भासते तर त्यामध्ये स्टील मिनिस्ट्रीने काय केलेलं आहे की इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे आणि जवळपास 3,000 मेट्रिक टनचा लिक्विड ऑक्सिजन सप्लाय करण्याचं त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. बोकारो असेल, दुर्गापूर असेल, भिलारी असेल, हे जे काही तुमचा जे महत्वाचे स्टील प्लांट्स आहेत त्या स्टील प्लांट्समधून हा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन सप्लाय करण्याचं काम ते करणार आहेत. सो ही तशी सीझनल न्यूज आहे, तुम्हाला फक्त माहिती असणं गरजेचं आहे. इथं फक्त महत्वाचं काय की दिस इन्क्लूड रिडक्शन इन द प्रोडक्शन ऑफ नायट्रोजन अँड ऑर्गॉन अँड प्रोडक्शन ऑफ लिक्विड मेडिकल ऑक्सिजन इज मोस्टली मोस्ट प्लांट. म्हणजे आता आपण बघतो हे सगळे जे प्लांट स्टील प्लांट्स आहेत त्या स्टील प्लांट्समध्ये नायट्रोजन आणि ऑर्गॉनचं प्रोडक्शन होतं आहे, ते प्रोडक्शन थांबून त्याच्या ठिकाणी आता ऑक्सिजन तयार करायचा आणि तो ज्या ज्या स्टेट्सना गरजेचं आहे त्या स्टेट्सना प्रोव्हाइड करण्याचं काम स्टील ज्या कंपन्या आहेत देशामध्ये त्या करणार आहेत. ही फार महत्वाची न्यूज याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट. WHO launches global immunization strategy to save 50 million lives by 2030. 2030 पर्यंत 50 मिलियन लाईव्स जगण्यासाठी व त्यांच्या भविष्यासाठी ग्लोबल इम्युनायझेशन स्ट्रॅटजी WHO काय करते की लॉन्च करते. युनायटेड नेशन ली ग्लोबल इम्युनायझेशन स्ट्रॅटजी वॉज अनव्हील्ड बाय रिच 50 मिलियन चिल्ड्रन, जे आपण आताच डिस्कस केलं. आणि त्यावर होतं की WHO अलॉंग विथ युनिसेफ अँड अदर वॅक्सिनेशन अलायन्स गवी say their new global strategy has the potential to save 50 million lives within less than a decade. जवळपास बघताय टार्गेट जे आहे ते ह्या डेकेड मध्ये एका डेकेडच्या आतमध्ये जवळपास 50 मिलियन नवीन जे जीव आहे ते ह्याच्यामधून सेव्ह केले जाऊ शकतात. आणि जे इथं बघतोय आपण की WHO survey showed more than 1/3 of countries were still seeing disruption to their routine immunization services. म्हणजे जवळपास 1/3 देश, फार मोठा नंबर आहे हा, 1/3 देश काय करतात की त्यांच्यामध्ये अजून देखील इम्युनायझेशनचं तितकं सिस्टमॅटिक इम्प्लिमेंटेशन होत नाहीये, त्याच्यामध्ये डिस्ट्रप्शन येत आहे. द जॉईंट स्टेटमेंट सेड अराउंड 60 मास वॅक्सिनेशन कॅम्पेन वेअर करंटली पोस्टपोन इन 50 कंट्रीज पुटिंग 228 मिलियन पीपल मोस्टली चिल्ड्रन ॲट रिस्क ऑफ डिसीज सच एज मिलेसिस अँड पोलिओ. कोरोना व्हायरसच्या सगळ्या याच्यामध्ये आपण बघतोय की जवळपास 60 मास वॅक्सिनेशन कॅम्पेनिंग जी होती ती पोस्टपोन करण्यात आली 50 देशांच्या मध्ये. याच्यामुळे जवळपास 228 मिलियन पीपल, ज्याच्यामध्ये मेजॉरिटी पार्ट जो आहे तो चिल्ड्रन असणार आहे, तो काय केलाय की या पोलिओ सारख्या मिसल सारख्या रोगांना एक्सपोज झालेला लक्षात घ्या. पुढची न्यूज आहे ती आहे गुजरातमधून न्यूज येते. गुजरात CM एनकरेजेस यूज ऑफ आयुर्वेदिक अँड होमिओपॅथिक मेडिसिन टू कोविड-19. हे फार महत्वाचं आहे की कोविड-19 उपचारांसाठी गुजरातच्या चीफ मिनिस्टर्सनी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक मेडिसिन्सना देखील त्यांनी आता इन्करेज करायला चालू केलं आहे. गुजरातचे जे चीफ मिनिस्टर आहेत विजय रुपाणी यांनी हे स्टेटमेंट घेतलेलं आहे. स्टेट हेल्थ अँड आयुष डिपार्टमेंट फॉर मॅक्झिमम यूज ऑफ आयुर्वेदिक अँड होमिओपॅथिक मेडिसिन्स टू विन वॉर अगेन्स्ट कोविड-19. आता नवीन नवीन बघतोय आपण की ज्या ज्या गोष्टी शक्य असेल कोविड-19 अगेन्स्ट त्या करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथं आपण बघतोय की टू ऑर्डर अँड डिस्ट्रीब्युट अबाउट 60,000 किलोग्रॅम ऑफ अमृत पेय उकाला अँड संशमनी वटी ऑफ 10 लाख डोसेस ऑफ होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम 13 मेडिसिन. सो हे काही मेडिसिन्स आहेत जे की आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकसाठी काय केलं जाणार की यूज केले जाणार आहेत. नेक्स्ट आहे ते आहे पंजाब गव्हर्नमेंट पेज 10,085 crore ऑनलाईन डिरेक्टली टू फार्मर्स फॉर बाईंग व्हीट. हे फार महत्वाची न्यूज आहे. आपण बघतोय की फार्मर्स फॉर फर्स्ट टाइम हॅज रिसिव्ड started receiving minimum support price payment directly in their bank accounts under the DBT, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम जे आहे त्याच्या अंतर्गत हे पैसे जे आहेत ते फार्मरच्या अकाउंट डायरेक्ट जाणार आहेत. द गव्हर्नमेंट डेटा शोज 5,385 crore हॅज बीन ट्रान्सफर्ड सो फार इन द ऑनगोईंग प्रोक्युरमेंट सीझन बाय द सेंट्रल अँड स्टेट प्रोक्युरमेंट एजन्सी टू फार्मर अगेन्स्ट परचेस देअर क्रॉप इन बोथ द स्टेट्स. इन पंजाब 2,600 crore has been paid to accounts to farmers till April 20 under the scheme. जवळपास 2,600 crore जे आहेत ते लोकांना पंजाबमधून अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. हरियाणामध्ये आपण होतो की 2,785 crore जे आहेत ते डायरेक्टली लोकांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. हे महत्वाची न्यूज आपल्याला पंजाब आणि हरियाणामध्ये आलेली बघायला मिळते. पुढची न्यूज आहे ती आहे आरबीआयची न्यूज आहे. आरबीआय अलाउज 15-year tenure फॉर MD अँड CEO फॉर प्रायव्हेट बँक्स. बघा हे फार महत्वाची न्यूज तुम्हाला आरबीआय कडून आलेली बघायला मिळते. मेजर रिफॉर्म स्टेप आरबीआय कडून घेण्यात आलेले आहे आणि जो टेन्युअर आहे
बँकचे एमडी आणि सीईओच आहे. तो जो आहे तो याच्यामध्ये आपण प्रायव्हेट बँकचा 15 इयर्सच्या टेन्युरला इमिडिएट इफेक्टनं मान्यता दिली आहे. इथे बघतोय आपण द सर्क्युलर टू ऑल द कमर्शियल बँक आरबीआय सेड दॅट द पार्ट ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर सॉरी पोस्ट ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑर होल टाइम डायरेक्टर कॅनॉट बी हेल्ड फॉर मोर दॅन 15 इयर्स. सो कुठल्याही प्रायव्हेट बँकला हे जे आपण पोस्ट जे आता आपण घेतले एमडी असेल सीईओ असेल किंवा डब्ल्यूटीडी असेल याची जी पोस्ट आहे ती 15 वर्षांपेक्षा जास्त काळ एखादा व्यक्ती काय करू शकणार नाही की होल्ड करू शकणार नाही. इथे बघतो आपण की फर्दर द एमडी सीईओ डब्ल्यूटीडी हुई इज ऑल्सो अ प्रमोटर ऑर अ मेजर स्टेक होल्डर कॅनॉट होल्ड दिस पोस्ट मोर दॅन 12 इयर्स. सो दोन पार्ट आहेत या न्यूज मध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कुठल्याही प्रायव्हेट बँक संदर्भात आपण बोलतोय की एमडी असेल सीईओ असेल डब्ल्यूटीडी असेल यांना 15 वर्षांपेक्षा जास्त काय करता येणार नाही की तिथे त्या पदावरती राहता येणार नाहीये. पण जर तो एमडी सीईओ किंवा डब्ल्यूटीडी जर तो जो आहे तो जर त्या प्रायव्हेट बँकचा प्रोप्रायटर असेल प्रमोटर असेल त्याच्यामध्ये तो मेजर स्टेक होल्डर असेल तर त्याला 12 वर्षांपेक्षा जास्त काय काय होणार नाही की त्या कंपनीचा सीईओ किंवा आपण बघितलं की एमडी वगैरे पदावरती राहता येणार नाहीये. आणि खाली आपण बघतोय की no person can continue as MD, CEO, WTD beyond the age of 70 years. 70 वर्षांच्या वरती कोणीच काय करणार नाही की तिथं एमडी किंवा सीईओ डब्ल्यूटीडी म्हणून काम करणार नाहीये. त्यानंतर पुढची न्यूज आहे ती युपी स्मॉल फायनान्स बँक बद्दलची न्यूज आहे. युपी बेस्ड शिवालिक स्मॉल फायनान्स बँक कम अप फॉर ऑपरेशन्स आणि तिला नुकतीच जी बँक आहे त्या बँकेला April 26 पासून रिझर्व्ह बँकेनं ऑपरेशन्स म्हणजे तिला काम करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. अंडर सेक्शन 20(1) या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट अंतर्गत त्यांना काय केलं की परवानगी मिळाली आहे. आणि पुढे बघतोय आपण की January 6, 2020 अंडर द स्कीम ऑफ वॉलंटरी ट्रान्झॅक्शन ऑफ अर्बन कॉपरेटिव्ह बँक इन टू स्मॉल फायनान्स बँक ह्याच्या अंतर्गत आपण बघतोय की ही जी शिवालिक बँक आहे ती आता स्मॉल फायनान्स बँक म्हणून काय करणार आहे की काम करणार आहे. नेक्स्ट आहे आपण बघतोय की सोशल वर्कर इन ओडिशा ओपन्स ऑक्सिजन बँक टू लेंड सिलेंडर्स फॉर फ्री निडी पेशंट्स. म्हणजे आता सध्या बघतोय आपण की ऑक्सिजनची फार मोठी कमतरता आहे आणि त्यासाठी ओडिशामध्ये काय होतं की सोशल वर्करनी ही ऑक्सिजन बँक सुरू केलेली आहे. इथे बघतोय आपण की सिटी बेस्ड सोशल वर्कर आतिफ आलम यांनी ही ऑक्सिजन बँक सुरू केलेली आहे. मेडिकल ऑक्सिजन बँक टू लेंड ऑक्सिजन ज्या अंतर्गत तुम्हाला काय म्हणजे की ऑक्सिजन फ्री ऑफ कॉस्ट दिला जाणार आहे. 33-year-old man who runs a social organization, Social Star Club. हे त्यांच्या संस्थेचं नाव आहे. आणि इथं आपण बघतो की करंटली हॅज 45 सिलेंडर्स इन स्टॉक्स. फार महत्वाची न्यूज आहे. फार इनोव्हेटिव्ह काम हे लोक करतायत ऑक्सिजनच्या सप्लायसाठी. सो ही देखील महत्वाची फॅक्ट आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती चायनाचं फर्स्ट जे मार्स रोवर आहे त्याचं नाव आहे झुरोंग हे एक जे आहे त्याच्याविषयी जी न्यूज आहे की April 24, 2021 चायनाचं फर्स्ट मार्स रोवर विल बी नेम्ड झुरोंग आफ्टर ट्रॅडिशनल फायर गॉडच्या वर्णतीने हे नाव दिलेलं आहे. द रोवर इज अब्रोड द टाइमवन वन प्रूव दॅट अराइव्ड इन द मार्स ऑर्बिट ऑन February 24 इज ड्यू टू द लँड मे लॅग ऑफ एव्हिडन्स ऑफ लाईफ असं म्हणतो आपण त्याला. मोस्ट फॅक्ट्स मध्ये काय आहे तर चायना इन 2019 बिकम द फर्स्ट कंट्री टू लँड इन स्पेस प्रोब ऑन द लिटल एक्सप्लोर्ड फॉर साइड ऑफ द मून अँड डिसेंबर रिटर्न लुनार रॉक्स हे आपण म्हणतो आपण घे पहिलं आहे त्याच्यानंतर. पुढे बघतोय आपण की चायना वुल बिकम द थर्ड कंट्री आफ्टर द फॉर्मर सोव्हिएत युनियन अँड युनायटेड स्टेट्स टू पुट अ रोबोट ऑर रोवर ऑन अ मार्स. हे फॅक्ट महत्वाचे. सो दोन गोष्टी महत्वाच्या ज्याच्यामध्ये न्यूजमध्ये पहिली की चायनाचं जे मार्स रोवर त्याचं नाव काय असणार आहे तर झुरोंग हे त्याचं नाव असणार आहे. आणि सोव्हिएत युनियन त्यानंतर युनायटेड स्टेट्स नंतर हा तिसरा देश असेल की जो काय करेल की मार्सवरती आपला हा रोबोट रोवर काय करेल की लँड करण्यासाठी सक्सेसफुल ठरेल. नेक्स्ट न्यूज आहे ती राफेल नदाल बद्दलची न्यूज आहे. राफेल नदाल विन्स 12th बार्सिलोना ओपन टायटल. तर 25 एप्रिलला आपण बघतोय की राफेल नदालनं चित्सिपास याला काय केलं की डिफीट केलेलं आहे. आणि या डिफीट मध्ये तो काय केलं की त्यानं 12वी बार्सिलोना ओपन स्पर्धा जी आहे ती स्पर्धा त्यानं जिंकलेली आहे. ही जी बार्सिलोना ओपन टायटल आहे हेल्ड फ्रॉम 17 एप्रिल टू 25 एप्रिल पर्यंत ही स्पर्धा झाली होती. रिअल क्लब दे टेनिस बार्सिलोना स्पेन यांच्या अंतर्गत स्पर्धा घेतली गेली होती. आणि इथं आपण बघतोय की ही जी स्पर्धा आहे इज अन अॅन्युअल टेनिस टुर्नामेंट फॉर मेल प्रोफेशनल प्लेयर्स असणारी ही स्पर्धा होती जी की तुमच्या राफेल नदालनं जिंकलेली आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती आहे सुप्रीम कोर्टचे जज जस्टिस मोहन एम यांचं कोरोनामुळे निधन झालेलं आहे.
पुढे बघतोय आपण की त्यांचा ते 62 वर्षांचे होते, त्यांचा जन्म जो आहे तो 1958 मध्ये कर्नाटकमध्ये झाला होता आणि 1980 मध्ये त्यांचं ऍडव्होकेट म्हणून ते एनरोल झाले होते. स्पेशलायझेशन त्यांचं जे आहे ते सिव्हिल, क्रिमिनल आणि कॉन्स्टिट्युशनल मॅटर्समध्ये त्यांचं काय होतं की स्पेशलायझेशन होतं. आणि ही सर्व ॲज अ स्टेट पब्लिक प्रोसिक्युटर ऑफ कर्नाटका फ्रॉम 1992-2002 आणि अपॉइंटेड परमनंट जज ऑफ द कर्नाटका हायकोर्ट इन सप्टेंबर 2004. ही वॉज अपॉइंटेड चीफ जस्टिस ऑफ केरला हायकोर्ट इन 2016 अँड वॉज इलिव्हेटेड टू द सुप्रीम कोर्ट ऑफ सुप्रीम कोर्ट ऑन फेब्रुवारी 17, 2017. सो या काही महत्वाचे फॅक्ट असतील ज्या मोहन एम यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं काही की गरजेच्या आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती फॉर्मर चीफ ऑफ SSB अरुण चौधरी यांच्याबद्दलची न्यूज आहे. तर नुकतंच आपण बघतोय की अरुण चौधरी जे की सशस्त्र सीमा बल याचे चीफ म्हणून काम करत होते त्यांचं निधन झालेलं आहे. 1977 बॅचचे ते IPS ऑफिसर होते, बिहार कॅडरचे ते ऑफिसर होते. डिसेंबर 2012 ही वॉज अपॉइंटेड डायरेक्टर जनरल ऑफ SSB अँड रिझाइन फ्रॉम द सर्व्हिस ऑन एप्रिल 13, 2014. सशस्त्र सीमा बलचे विशेष आपण आयथिंक माहिती घेतली तर बॉर्डर गार्डिंग फोर्स ऑफ इंडिया डिप्लॉइड अलॉंग इट्स बॉर्डर विथ नेपाळ आणि भूतान. नेपाळ आणि भूतानबद्दल भूतानच्या बरोबर आपल्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या बॉर्डर्स गार्ड करणारी ही संस्था आहे सशस्त्र सीमा बल किंवा ज्याला आपण SSB म्हणतो आपण, त्याचे हे एक चीफ होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती फॉर्मर मारुती सुझुकी MD जगदीश खट्टर यांच्याबद्दलचे आहे. त्यांचं नुकतंच काय झालं की निधन झालेलं आहे. पुढे बघतोय आपण की ते 79 वर्षाचे होते. त्यांनी मारुती सुझुकीचे MD म्हणून काय केलेलं आहे की 1993 ते 2007 काम केलेलं आहे. त्यांनी 1993 ऍज अ डिरेक्टर ऑफ मार्केटिंग म्हणून त्यांनी काम चालू केलं होतं आणि त्यानंतर तिथून ते काय केलेत की MD या पोझिशनपर्यंत पोहोचले होते. 1999 फर्स्ट ऍज अ गव्हर्नमेंट नॉमिनी अँड देन इन मे 2002 ऍज अ सुझुकी मोटर कॉर्पोरेशन नॉमिनी. इन ऑक्टोबर 2007 खट्टर लॉन्च एंटरप्रिन्युरल व्हेंचर नेम्ड कार्नेशन ऑटो. हे त्यांचं काय होतं की एंटरप्रिन्युरल व्हेंचर होतं हे फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती HCL टेक्नॉलॉजीज अँड IBM यांच्याबद्दलची न्यूज आहे, दोघांच्या कोलॅबोरेशन बद्दलची. IBM सिक्युरिटीज हॅज कोलॅबोरेटेड विथ HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड टू हेल्प युनिफाय स्ट्रीमलाइन थ्रेट मॅनेजमेंट फॉर क्लायंट्स वाया मॉडर्नाइज सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर प्लॅटफॉर्म. पार्ट ऑफ कोलॅबोरेशन HCL सायबर सिक्युरिटी फ्युजन सेंटर्स विल बी डिझाईन टू टेक ॲडव्हान्टेजेस ऑफ IBM. सो दोघांचं कोलॅबोरेशन असणार आहे. हेतू जो आहे उद्देश एम जे आहे ते एम काय असणार आहे सायबर सिक्युरिटी याच्या अंतर्गत काय केलं की जे IBM ची सिक्युरिटी जे काही फीचर्स आहेत ते HCL कडून काय केलं की यूज केले जाणार आहे त्यांच्या कस्टमर्ससाठी. परत नेक्स्ट न्यूज आहे ती महत्वाच्या इम्पॉर्टंट डे बद्दलची न्यूज आहे. वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ऍट वर्क. 28 एप्रिल आपण हा डे सेलिब्रेट करतोय. महत्वाचा न्यूज आहे. द डे इज प्रमोटेड बाय द इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO ज्याला म्हणतो आपण. 2003 हा जो डे आहे तो डे आपण सेलिब्रेट करतोय. थीम फॉर 2021 इज अँटिसिपेट प्रिपेअर अँड रिस्पॉन्ड टू क्रायसिस इन्व्हेस्ट नाव इन रिझिलंट ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ सिस्टम्स. ही या वर्षीची किंवा 2021 वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ काय होती की थीम होती. The whole objective of occupational safety and health is prevent disease, injuries and deaths. हे फार महत्वाचे याच्या मला बघतो आपण की उद्दिष्ट काय त्याची तर ऑक्युपेशनल सेफ्टी असे त्याचबरोबर डिसीजेस इंजुरीज आणि डेथ जे असतात त्याच्यामध्ये त्या कंट्रोलमध्ये ठेवणं आणि लॉगिंग वर्करावर जे तुमचे ते त्याच्याबद्दल देखील तुमचे काय करते की हा डे काम करण्याचं करतो. नेक्स्ट न्यूज आहे ती मेघालयाबद्दलची न्यूज आहे. मेघालय अटेन द टार्गेट ऑफ हर घर जल बाय डिसेंबर नेक्स्ट इयर अंडर JJM म्हणजे जल जीवन मिशन म्हणतो आपण. त्याच्या अंतर्गत मेघालय काय केलं की डिसेंबर पर्यंत आपलं हर घर जल हे जे टार्गेट आहे ते टार्गेट कम्प्लीट करण्याचं काम करेल. इथं बघतोय आपण की मेघालय हॅज 5,89,000 रुरल हाऊस होल्ड आउट ऑफ विच टॅप कनेक्शन्स आर प्रोव्हाइडेड टू 60% रुरल हाऊस होल्ड. द स्टेट हॅज अप्रूव्ड 87,000 टॅप कनेक्शन्स ऑन 2020-21. याच्या अंतर्गत ते काय करणार आहे की ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत हे हर घर जल या अंतर्गत ते सगळ्या हाऊस होल्डला टॅप वॉटर प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती आहे ADB आणि इंडियाच्या ग्रोथ रेट बद्दलची न्यूज आहे. ADB प्रोजेक्टेड, ADB म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक प्रोजेक्टेड इंडिया GDP ग्रोथ टू रिबाउंड
11% 2021-22 मध्ये असणार आहे, मॉडरेट 2-7% हा आपण त्याच्यामध्ये बघतोय की प्रोजेक्टेड इंडियाज ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ग्रोथ रेट टू रिबाउंड स्ट्रॉंगली टू 11% इन करंट फिस्कल ऑन द बॅक ऑफ द कंटिन्युअड इकॉनॉमिक रिकव्हरी बेस्ड ऑन इन्क्रीज पब्लिक इन्व्हेस्टमेंट वॅक्सिन रोल आउट अँड सर्ज इन डोमेस्टिक डिमांड. हे सगळ्यामुळे आपण बघतोय की जो काही जीडीपी ग्रोथ आहे जो आधी प्रेडिक्ट होता 7-7% तो त्यांनी आता रिबाउंड केलाय, तो होता 11% असे शक्यता असं त्यांचं म्हणणं आहे. सो फार गुड न्यूज आहे इंडियासाठीची, हे फार महत्वाचं आहे. इथं खाली काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत की द IMF फोरकास्ट पिचेस इंडिया एज द फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमी अँड ओनली वन एक्सपेक्टेड टू रेकॉर्ड अ डबल डिजिट रिकव्हरी फ्रॉम द पॅन्डेमिक हिट 2020. चायना इकॉनॉमी इज सीन ग्रोईंग 8.4% इन 2021 अँड 5.6% इन 2022. फार महत्वाचे फॅक्ट आहे की IMF देखील फोरकास्ट केलेला आहे की पॅन्डेमिकच्या रिकव्हरी नंतर डबल डिजिटमध्ये ज्यांचा ग्रोथ रेट जाऊ शकतो त्याच्यामध्ये इंडिया असू शकते आणि ती ओनली कंट्री असेल असं त्यांचं म्हणणं आहे. बघा आपण येणाऱ्या काळामध्ये काय इंडियाचा डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळते. पुढची न्यूज आहे ती आहे ADB सँक्शन 1.5 बिलियन फिस्कल सपोर्ट टू इंडिया फॉर पॅन्डेमिक सिच्युएशन. एशियन डेव्हलपमेंट बँक जे आहे त्यांनी 1.5 बिलियनचं जे काय पॅकेज आहे ते भारतासाठी काय केलेलं आहे की अप्रूव्ह केलेलं आहे. द इन्स्टिट्यूशन हॅड अनाउन्स द पॅकेज ऑफ 20 बिलियन इन एप्रिल 2020 टू प्रोव्हाइड फायनान्शियल सपोर्ट टू 26 कंट्रीज टू हेल्प फाईट द पॅन्डेमिक असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा एप्रिल 2020 एशियन डेव्हलपमेंट बँकनं 20 बिलियनचं पॅकेज डिक्लेअर केलं होतं. कशासाठी? तर पॅन्डेमिकशी ज्या कंट्रीज आता फाईट करतात त्यासाठी हे पॅकेज होतं आणि 26 देशांना हे पॅकेज त्यांच्याकडून दिलं जाणार होतं. ADB 60.1 बिलियन पॅन्डेमिक रिस्पॉन्स इन 2020 थ्रू अ 20 बिलियन पॅकेज अनाऊन्स इन एप्रिल. जवळपास त्यातलं 16.1 बिलियनचं त्यांनी ते जे रिस्पॉन्स आहे त्यांनी दिलेलं आहे. पुढे बघतोय आपण इथं आउट ऑफ 60.1 बिलियन 2.9 बिलियन वॉज द फॉर द प्रायव्हेट सेक्टर विच इन्क्लूड डायरेक्ट सपोर्ट टू कंपनीज ॲज वेल ॲज थ्रू ट्रेड अँड सप्लाय चेन फायनान्स. ते फार महत्वाचं आहे की जे 16.1 बिलियन खर्च करण्यात आले होते त्यापैकी 2.9 बिलियन जे आहे ते प्रायव्हेट सेक्टरला होते त्यांच्या कंपनीसाठी त्यांच्या सप्लाय चेनना इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं होतं की हा त्यांचं मदत आहे ती मदत त्यांच्याकडनं देण्यात आली होती. नेक्स्ट पुढची न्यूज जी आहे ती स्विच मोबिलिटी आणि TVS सप्लाय चेन यांच्याबद्दलची न्यूज आहे. तर स्विच मोबिलिटी लिमिटेड इलेक्ट्रॉनिक व्हेकल जे आर्म आहे अशोक लेलॉनची आणि TVS सप्लाय चेन सोल्युशन्स ह्यांच्यामध्ये आपण बघतोय की अग्रीमेंट झालेलं आहे. त्यांच्यानुसार ते सस्टेनेबल लॉजिस्टिक नेटवर्क डेव्हलप करण्याचं काम करतायत आणि अंडर द अग्रीमेंट TVS सप्लाय चेन सोल्युशन्स विल ऑपरेट 1000 E-Lite कमर्शियल व्हेकल्स थ्रू देअर पार्टनर्स फॉर द लॉजिस्टिक ऑपरेशन प्रोव्हाइडेड बाय स्विच मोबिलिटी. सो हे स्विच मोबिलिटी आणि TVS लॉजिस्टिक यांच्यामधलं हे अग्रीमेंट आहे, ते अग्रीमेंट सध्या पार पडलेलं आहे. सो ही महत्वाची न्यूज आपण इथे कव्हर करतोय. नेक्स्ट न्यूज आहे ती DRDO डेव्हलप सिंगल क्रिस्टल ब्लेड्स. आता हे DRDO कडनं आपण बघतोय की सिंगल क्रिस्टल ब्लेड्स डेव्हलप केले आहेत यूज इन हेलिकॉप्टर इंजिन, जे की आपण बघतोय हेलिकॉप्टर इंजिन मध्ये यूज केले जाणार आहेत. इट हॅज सप्लाइड 60 of them टू द हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड फॉर द कंपनी इंडिजिनियस हेलिकॉप्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम. जो आपल्याला माहिती आहे HAL जे आहे ते भारतासाठी हेलिकॉप्टर डेव्हलपमेंटचे काम करते आणि त्यासाठी हे 60 ब्लेड्स DRDOकडे त्यांना सप्लाय करण्यात आलेले आहेत. इथं आपण बघतोय थोडक्यामध्ये की हे जे सिंगल क्रिस्टल ब्लेड्स आहेत हे काय असतात. तर सिंगल क्रिस्टल ब्लेड्स हॅव्हिंग कॉम्प्लेक्स शेप अँड जिओमेट्री आर मॅन्युफॅक्चर्ड आउट ऑफ निकेल बेस्ड सुपर अलॉयज दॅट आर केपेबल ऑफ स्टँडिंग हाय टेम्परेचर. A few countries such as US, UK, France, Russia have the capability to design and manufacture single crystal components. So, fact काय लक्षात ठेवा, हे जे सिंगल क्रिस्टल ब्लेड्स आहेत ते कशापासून बनतात, तर निकेल बेस्ड सुपर अलॉयज आहे त्याच्यापासून हे बनतात. वैशिष्ट्य काय यांचं, तर अतिशय जास्त तापमानात देखील काय करतात की हे तेवढ्याच इफिशियंटली काय करतात हे काम करतात. युनायटेड स्टेट्स, UK, फ्रान्स, रशिया अशा काही देशांच्याकडे कॅपेबिलिटीची काय करतात की हे सिंगल क्रिस्टल ब्रेड्स काय करतात की तयार करतात, जे आपण आता DRDOने आपल्या तयार केलेले आहेत. पुढची न्यूज आहे ती इंडिया इज वर्ल्ड थर्ड लार्जेस्ट मिलिटरी स्पेंडर इन वर्ल्ड 2020. न्यूज आहे आपण त्याला न्यूज सारखंच बघूया की काय म्हणतो याच्यामध्ये की भारत हा जगातला आता तिसऱ्या क्रमांकाचा देश बनतोय. कशासाठी? तर मिलिटरी स्पेंडरमध्ये, म्हणजे मिलिटरीवरती खर्च करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत काही आता तिसऱ्या क्रमांकावरती. US नेहमीप्रमाणे काही केले होते टॉपवरती. इथं बघतोय आपण की
According to data titled SIPRI, Military Expenditure Database, it is published by the Stockholm International Peace Research Institute, ज्याला आपण आता SIPRI म्हटलं, त्यांच्याकडनं डेटा पब्लिश केला जातो. युनायटेड स्टेट्स जे आहे ते आपण बघतोय की 2020 साठी त्यांचा जो खर्च आहे मिलिटरीचा तो 1778 बिलियन, 778 बिलियन डॉलर इतका त्यांचा खर्च असणार आहे. चायनाचा जो खर्च आहे तो 252 बिलियन डॉलरचा खर्च आहे. इंडियाचा खर्च आहे तो 72.9 बिलियनचा खर्च आहे. रशिया 61.7 बिलियन, युनायटेड किंगडम 59.2 बिलियन. असे टॉपचे 5 कंट्रीज आपल्याला असलेला बघायला मिळतील. नेक्स्ट न्यूज आहे ती इंटरनॅशनल डान्स डे बद्दलची न्यूज आहे. इंटरनॅशनल डान्स डे जो आहे तो डान्स कमिटी ऑफ द इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट यांच्याकडनं हा जो डे आहे तो डे सेलिब्रेट केला जातो. इंटरनॅशनल डान्स डे 2021 त्याची जी थीम आहे ती थीम आहे पर्पज ऑफ डान्स. महत्वाची फॅक्ट याच्यामध्ये हीच आहे की 29 एप्रिलला आपण इंटरनॅशनल डान्स डे सेलिब्रेट करतो आणि 2021 साठी जी थीम आहे ती थीम आहे पर्पज ऑफ डान्स. इथं बघतोय आपण की द इव्हेंट टेक्स प्लेस एव्हरी इयर 29 एप्रिल, विच इज द अॅनिव्हर्सरी ऑफ द बर्थ ऑफ जीन जॉर्जस नुरी, द क्रिएटर ऑफ मॉडर्न बॅलेट. यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरी दिवशी आपण काय करतोय की हा जो दिवस आहे तो दिवस आपण सेलिब्रेट करतोय. नेक्स्ट न्यूज आहे ती जस्टिस विमल सिंग कपूर यांच्याबद्दलची न्यूज आहे. त्यांची नुकती चंदी सॉरी छत्तीसगड हायकोर्टच्या जज म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. द प्रेसिडेंट हॅज अपॉइंटेड जस्टिस विमल सिंग कपूर ॲज ॲडिशनल जज ऑफ द छत्तीसगड हायकोर्ट टू बी जज ऑफ द हाय छत्तीसगड हायकोर्ट. असं त्यांचं नवीन अपॉइंटमेंट आहे. सो ही फक्त महत्त्वाची फॅक्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे कॅबिनेट अप्रूव्ह कस्टम कॉपरेशन अग्रीमेंट विथ द UK. बघतोय आपण प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंगडम यांच्याबद्दलचे आपण हे कस्टम कॉपरेशन अग्रीमेंट जे आहे ते अग्रीमेंट आपण पार पाडलेले आहे. युनायटेड किंगडम ऑन कस्टम कॉपरेशन अँड म्युच्युअल ऍडमिनिस्ट्रेशन असिस्टंट इन कस्टमर कस्टम मॅटर्स ह्या संदर्भातलं हे अग्रीमेंट असणार आहे. आणि द अग्रीमेंट टेक्स केअर ऑफ इंडियन कस्टम कन्सर्न अँड रिक्वायरमेंट्स पर्टिक्युलरली इन द एरिया ऑफ एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन अँड द करेक्टनेस ऑफ द कस्टम व्हॅल्यू, टॅरिफ क्लासिफिकेशन, ओरिजिन ऑफ द गुड, ट्रेड बिटवीन द टू कंट्रीज या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी असतील त्या या अग्रीमेंट अंतर्गत काय काय केल्या जातात की कम्प्लीट केल्या जाणार आहेत. इट वुड हेल्प इथं महत्वाचं आहे प्रॉपर ऍप्लिकेशन ऑफ द कस्टम्स लॉ, प्रिव्हेंशन अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफ कस्टम ऑफेन्सेस अँड फॅसिलिटेशन ऑफ लेजिटिमेट ट्रेड या सगळ्या गोष्टी देखील आपण बघतोय की या अग्रीमेंटच्या अंतर्गत पार पाडल्या जाणार आहे. सो हे देखील इथं महत्वाचं आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे गव्हर्नमेंट फ्रॉन्ट जे GPF आहेत आणि PF इंटरेस्ट जो आहे त्या जे जे रेट्स आहेत ते रेट्स अनचेंज राहणार आहे त्याच्याबद्दलची ही न्यूज आहे. इथे बघतोय आपण की गव्हर्नमेंट हॅज लेफ्ट द GPF अँड अदर नॉन गव्हर्नमेंटल PF इंटरेस्ट रेट्स अनचेंज, दॅट इज 7.1%. हे इतकं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. बाकी याच्यातला इतर फॅक्ट जे आहेत इतर फॅक्ट इतक्या महत्वाच्या नाही आहेत. नेक्स्ट जी न्यूज आहे ती लिंक्डइन लिस्ट ऑफ बेस्ट वर्क प्लेस फॉर 2021 टॉप स्पॉट्स बॅग्स TCS कॉग्निझंट आणि एक्सेंचर. काय बघा तर IT सर्व्हिस कंपनीज इन्क्लुडिंग टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस एक्सेंचर कॉग्निझंट इन्फोसिस विप्रो आर सम ऑफ द टॉप वर्क प्लेस इन इंडिया इन 2021 ऍज पर सर्वे बाय प्रोफेशनल नेटवर्क प्लॅटफॉर्म लिंक्डइन. लिंक्डइनचा सर्वे होता आणि या सर्वेनुसार आपण बघतोय की टॉपचे ज्या वर्क प्लेस आहेत इंडियामध्ये त्याच्यामध्ये कोण कोण येत आहेत. तर इथं बघतोय आपण की सगळ्यात वरती तुमचं TCS आहे, कॉग्निझंट आहे, ऍक्सेंचर आहे, विप्रो आहे, इन्फोसिस या टॉपच्या ज्या टेक कंपनी आहेत त्याच्यामध्ये येताना बघायला मिळतील. इथं बघतोय आपण द IT सर्व्हिस मेजर्स हॅव ऑल्सो स्टेटेड दॅट हायरिंग मोमेंटम विल रिमेन स्ट्रॉंग ड्युरिंग द फिस्कल विथ स्किल बेस्ड टॅलेंट इन डिमांड स्पेशली ॲज पर द कंपनीज ग्रो देअर डिजिटल बिझनेसेस. बघतोय की लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील IT कंपनीचा परफॉर्मन्स जो आहे तो परफॉर्मन्स फार चांगला राहिलेला आहे आणि त्यांची ग्रोथ देखील फार मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे IT कंपनीमध्ये जे काही टॅलेंटेड लोक असेल त्यांचे जो इंटेक आहे तो इंटेक अजून वाढण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळते. पुढची न्यूज आहे ती बायोकॉन बद्दलची न्यूज आहे. बायोकॉन बायोलॉजिस्ट न्यू मोनोक्लोनल अँटीबॉडीज फॅसिलिटी जी आहे ती जो ISP अवॉर्ड आहे त्याच्याबद्दलची न्यूज आहे. इथे बघतोय आपण बायोकॉन बायोलॉजिस्ट न्यू मोनोक्लोनल अँटीबॉडीज मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी विन्स ISPE हा जो अवॉर्ड आहे तो अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे लक्षात घ्या. ठीक आहे, सो इतकं सफिशियंट आहे. बेंगलुरु इंडिया April 2021 बायोकॉन बायोलॉजिस्ट इज अ फुल्ली इंटिग्रेटेड प्युअर प्ले बायोसिमिलर कंपनी अँड अ सबसिडरी ऑफ बायोकॉन लिमिटेड कंपनी. इथं महत्वाचं काय तर फॅसिलिटी
ऑफ द ईयर अवॉर्ड फ्रॉम द इंटरनेशनल सोसायटी फॉर फार्मास्युटिकल इंजिनियर्स. हा अवॉर्ड देखील हा जो अवॉर्ड आहे तो त्यांना अवॉर्ड काय झाला आहे यांना मिळाला आहे. पुढची न्यूज आहे ती डीआरडीओ चे बदलची न्यूज आहे. त्यांनी पायथॉन 5 या एअर मिसाईलची काय दिली की ट्रायल कंडक्ट केलेले April 27, 2021 ला डीआरडीओने सक्सेसफुली या 5th जनरेशन पायथॉन 5 ची काय केली की एअर टू एअर मिसाईल आहे. महत्वाची फॅक्ट इथे काय की पायथॉन कोणत्या प्रकारचं मिसाईल आहे तर एअर टू एअर ज्याला आपण एए म्हणतो आपण हे मिसाईल आहे फ्रॉम तेजस एअरक्राफ्ट ऍट गोवा. बघा दोन तीन फॅक्ट महत्वाचे याच्यामध्ये 5th जनरेशन पायथॉन मिसाईल. मिसाईल कोणत्या प्रकारचं आहे तर एअर टू एअर मिसाईल आहे आणि जी ट्रायल घेतली ती ट्रायल तेजस एअरक्राफ्ट वरून गोवा या ठिकाणी हे ट्रायल घेतली आहे. एम टू व्हॅलिडेट द एनहान्स्ड कॅपॅबिलिटी ऑफ द ऑलरेडी इंटिग्रेटेड डर्बी बियॉन्ड व्हिज्युअल रेंज AAM ऑन तेजस हे चेक करण्यासाठी किंवा ह्याचा अजून एनहान्स करण्यासाठी आपण काय केली ही ट्रायल घेतलेली आहे. पुढे बघतोय आपण इथं बघतोय आपण की पायथॉन 5 एअर टू एअर मिसाईल हॅज बीन मॅन्युफॅक्चर्ड बाय राफेल ऍडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टम ऑफ इस्रायल. यांच्याकडनं काय केलं की याचं डिझाईन आपण घेतलेलं आहे. असल्या काही महत्वाचे फॅक्ट तुम्हाला ह्या पायथॉन मध्ये माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट न्यूज आहे की इंडिया रँक्ड 49 इन CGGI. इथं बघतोय आपण की अमंग 104 नेशन्स इंडिया हॅज बीन प्लेस्ड 49 पोझिशन इन द चँडलर गुड गव्हर्नमेंट इंडेक्स. सो CGGI काय आहे चँडलर गुड गव्हर्नमेंट इंडेक्स. आणि फिनलँड हॅज टॉप द लिस्ट. ऑब्विस आहे की फिनलँडने काय केलं की या लिस्टमध्ये टॉप केलेलं आहे. व्हेनेझुएला इज द लास्ट रँक्ड कंट्री इन द लिस्ट म्हणतो आपण त्याला. टॉपचे तीन देश जर आपण बघितले तर रँक वनला ऑब्विसली फिनलँड 0.848 हा त्यांचा स्कोर आहे. दोन नंबरला आहे ते स्वित्झर्लँड 0.839. तीन नंबर आहे सिंगापूर 0.834. इंडियाचा स्कोर जर आपण बघितलं तर स्कोर दिसतोय आपल्याला 0.516 हा इंडियाचा स्कोर आहे आणि भारताची पोझिशन जी आहे ती 49 पोझिशन आहे. इंडेक्स विषयी जर आपण जास्त माहिती घेतली तर इंडेक्स जो आहे तो ईच कंट्री इज मेजर्ड अक्रॉस ओवर 50 ओपन डेटा पॉईंट्स वरती असं काय होतं की मेजरमेंट होतं. कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या या इंडेक्समध्ये मॅटर करतात तर लीडरशिप अँड फोरसाईट, रबस्ट लॉज अँड पॉलिसीज, स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स, फायनान्शियल स्टुअरशिप, अट्रॅक्टिव्ह मार्केट प्लेस, ग्लोबल इन्फ्लुएन्स अँड रेप्युटेशन अँड हेल्पिंग पीपल राईज. हे काही 7 पिलर्स आहेत. ज्या 7 पिलर्सवरती काय करतो की हा इंडेक्स जो आहे तो इंडेक्स स्टँड होतोय आणि भारताचा जो काही रँक आहे ती 104 नेशन्समध्ये भारताची रँक ही 49th रँक असलेली आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट न्यूज आहे ती नोटेड ओडिया इंग्लिश रायटर मनोज दास यांच्याबद्दल न्यूज आहे. त्यांचं 87 वर्ष काय होते की निधन होते. इमिनंट इंडियन ऑथर आहेत आणि त्यांनी ओडिया आणि इंग्लिशमध्ये मोठं त्यांचं लिखाण झालेलं आहे. त्यांच्या जर आपण अचीवमेंट्स बघितल्या तर त्यांना 2001 पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. 2020 त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता आणि त्यांचा जे काही कॉन्ट्रीब्युशन लिटरेचरमध्ये त्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला होता. रिसिव्ह श्री अरविंद पुरस्कार हा देखील त्यांना त्यांच्या रिसर्चसाठी मिळाला होता आणि ऑनर्ड विथ द साहित्य अकॅदमी अवॉर्ड फेलोशिप हा देखील पुरस्कार त्यांना मिळाला होता. सो हे मनोज दासबद्दलच्या ह्या काही महत्वाचे फॅक्ट्स आहेत जे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचे आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती व्हॉट्सअपबद्दलची न्यूज आहे की NCW अनव्हील्ड व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर फॉर प्रेग्नंट वुमन. बघतोय आपण नॅशनल कमिशन फॉर वुमन यांनी काय केले की व्हॉट्सअप बरोबर टाईप करून हा प्रेग्नंट वुमनसाठीचा हा मेडिकल असिस्टंट प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. जो नंबर जो आहे तो नंबर तुम्हाला जे दिसतो या नंबरवर तुम्ही ती सर्व्हिस ऑप्ट करू शकता. पुढे बघतोय आपण त्याला की डेडिकेटेड टीम इज लुकिंग आफ्टर स्पीडी रेड्रेसल ग्रिव्हेन्सेस. ही जी ह्या हेल्पलाईनच्या अंतर्गत काम करणार आहे की एक टीम काम करेल जी काय करेल की ज्या गरजा असतील प्रेग्नंट वुमनच्या जे काही डाऊट्स असतील त्यांच्यासाठी त्यांना लवकरात लवकर रिअड्रेस करण्यासाठी ही टीम काय करणार आहे की काम करणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती IRDA यांच्याबद्दलची न्यूज आहे की IRDA डिमांड्स इन्शुरर टू सेटल कोविड रिलेटेड कॅशलेस इन्शुरन्स क्लेम्स विद इन 1 आवर. सो ही फार महत्वाची न्यूज आपल्याला बघायला मिळते की इन्शुरन्स रेग्युलेटरी जे आहे IRDA टू कोविड रिलेटेड जे काही कॅशलेस क्लेम्स असतील ते 60 मिनिटाच्या आत त्यांनी सेटल करावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. IRDO अनाउन्स द न्यू रूल्स आफ्टर द दिल्ली हायकोर्ट डिरेक्टेड इट टू फॉर्म इन्शुरर्स एज अन द प्रोसेस ऑफ कॅशलेस क्लेम्स सो दॅट द हॉस्पिटल बेड्स कॅन बी फ्रीड क्विकली. जो आता दिल्लीमध्ये इन्सिडेंट म्हणतो आपण कोविडच्या केसमध्ये काय होते की जे इन्शुरन्सच्या जे काही क्लेम्स आहेत ते लवकर सेटल न झाल्यामुळे काय होते की हॉस्पिटलचे बेड अडकून पडत आहेत. तर ते लवकरात लवकर जर 60 मिनिटाच्या जर ते काय झालं की चला इन्शुरन्स सेटल झाला तर काय होईल की नवीन लोकांना बेड प्राप्त होते. या संदर्भातले हे महत्वाचे डेव्हलपमेंट आहे. पुढची न्यूज आहे ती ICICI बँकमध्ये जी आहे की ICICI बँक अनव्हील्स
कॉन्टॅक्टलेस बँकिंग प्लॅटफॉर्म्स फॉर मर्चंट्स ही आपण बघतोय इंडिया सेकंड लार्जेस्ट प्रायव्हेट सेक्टर बँक आहे आयसीआयसीआय बँक. आणि त्यांनी काय केलंय की हे कॉन्टॅक्टलेस बँकिंग प्लॅटफॉर्म जो आहे तो मर्चंटसाठी सुरू केलेला आहे. आणि आपण बघतोय की इथं मर्चंट सर्व्हिस इज एक्सपेक्टेड टू इन्क्रीज फ्रॉम 45% टू 31 लाख करोड बाय फायनान्शियल इयर 2020. ह्याच्यामुळे काय होईल की त्यांचा जो काय मर्चंट सर्व्हिसेसचा जो काय ग्रोथ आहे तो 45% वाढू शकतो आणि त्यांचा बिझनेस जवळपास 31 लाख कोटी पण जाऊ शकतो असं आयसीआयसीआय बँकेचं प्रोडक्शन असलेलं आपल्याला बघायला मिळते. दे आर ओवर 2 करोड मर्चंट्स इन द कंट्री विथ अप्रॉक्सिमेटली 780 बिलियन इन व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन इन 2020. हो, महत्त्वाची फिगर आपल्याला इथे असलेली बघायला मिळते. नेक्स्ट न्यूज आहे ती नीरज सक्सीड्स राहुल एज बजाज ऑटो चेअरमन. राहुल बजाज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल बिझनेस लीडर द कंट्री हॅज फायनली डिसाइडेड टू हँग हिज बूट्स ॲट बजाज ऑटो. द कंपनी ही नर्चर्ड अँड स्ट्रीम वन ऑफ लिडिंग फर्म्स इन 2 and 3 व्हीलर स्पेसेस. त्यांनी आता काय केलं की त्यांचं पद सोडायचा निर्णय घेतला आहे. द नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन ऑफ पुणे बेस्ड 2 and 3 व्हीलर मेकर हॅज टेंडर्ड इज resignation which would come into effect from close of business hours April 30, 2021. आणि कुठं बघतोय आपण की नीरज बजाज जे आहेत ते काय करतील की त्यांची जागा घेतील ॲज अ चेअरमन म्हणून ते तिथं काम बघायला चालू करतील. इथं बघतोय आपण की ॲज अ नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन ऑफ द कंपनी हॅज बीन ॲट द हेल्म ऑफ द कंपनी सिन्स 1972 अँड द ग्रुप ऑफ 5 decades. जवळपास 5 दशकांपासून ते काय करतील की या कंपनीमध्ये ते आपलं कॉन्ट्रीब्युशन देण्याचं काम करतात. पुढची न्यूज आहे ती ऍक्सिस बँक मधील न्यूज आहे. ऍक्सिस बँक गेव नॉट टू रिअपॉइंटमेंट ऑफ अमिताभ चौधरी ऍज अ MD अँड CEO. प्रायव्हेट सेक्टर आपण ती ऍक्सिस बँक आहे जिने काय केलं की अमिताभ चौधरी यांना मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO यांचा 3 वर्षांचा जो काय कालावधी आहे त्या कालावधीला त्यांनी परवानगी दिलेली आहे. सो ही महत्वाचे अपॉइंटमेंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची न्यूज आहे ती आर्चरी वर्ल्ड कप बद्दलची न्यूज आहे. इथं बघतोय आपण की इंडियन आर्चरी न्यूली वेंडेड कपल अंतनु दास अँड दीपिका कुमारे वॉन इंडिव्हिज्युअल गोल्ड मेडल्स ऍट द ऑन गोईंग आर्चरी वर्ल्ड कप स्टेज ऍट ग्वाटेमाला. याच्यामध्ये त्यांनी दोघांनी काय केलं की सुवर्ण पदक मिळालेलं आहे. सो महत्वाची फॅक्ट असल्याचं आपल्याला बघायला मिळते. अंतनु दास आउटस्केल स्पॅनिश वर्ल्ड कप डेब्युटंट डॅनियल कॅस्ट्रो 6-4 टू क्लेम हिज मेडल इंडिव्हिज्युअल वर्ल्ड कप मेडल. Deepika defeated Mackenzie Brown of the US 6-5 via the tie breaker gold medal matches. दोघांनीही काय केलंय की गोल्ड मेडल जिंकलेलं आहे वर्ल्ड आर्चरी वर्ल्ड कपमध्ये. सो पॅक महत्वाचे. पुढची न्यूज आहे मायकल कोलिन्स यांच्याबद्दलची न्यूज आहे. द ॲस्ट्रॉनॉट ऑफ अपोलो 11 पासेस अवे. बघतोय आपण की 28 एप्रिल त्यांचं निधन होते. ते 90 वर्षांचे होते. इन द 3-man अपोलो 11 क्र्यू मिशन इन 1969 कोलिन केप द कमांड मॉड्यूल फ्लाइंग वाईल द अदर टू मेंबर्स नील आर्मस्ट्रॉंग अँड बझ अल्ड्रिन बिकम द फर्स्ट ह्युमन्स टू वॉक ऑन द मून. सो 3 लोकांची टीम होती जी अपोलो यातून चंद्रावरती उतरली होती. त्याच्यामध्ये आपण बघतोय की 2 जण चंद्रावरती ऍक्च्युअलमध्ये उतरले, नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ ऑल्ड्रिन. आणि तिसरे जे होते मायकल कोलिन्स ते काय होते की तिथं जे मॉड्यूल आहे ते मॉड्यूल सांभाळण्याचं काम त्यांनी केलं होतं. सो ह्या वीकच्या ज्या न्यूज होत्या न्यूज आपण डिस्कस करून झालेले. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जर काही डाऊट असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, आपण त्या डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.